नवी पेठेत आजपासून प्रायोगिक तत्वावर कोणत्याही प्रकारच्या वाहनं आणण्यास बंदी घालण्यात आली. वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 50 कर्मचाऱ्यांनी नवी पेठेत मोर्चेबांधणी केली आणि नो झोन व्हेकल बाबत व्यापारी आणि पुढाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. सोमवारी चौपाड सिटी पोचते हुतात्मा बाग, फॅशन कॉर्नर ते माने वकील बोर्ड, सरस्वती बुक डेपो ते हुतात्मा बाग, लकी चौक ते शिवस्मारक हे चार रस्ते नवी पेठेत येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. चौपाड, बाळीवेस, पांजरापोळ या भागातील नागरिकांना दत्त चौकातून आंतोळीकर शॉपिंग सेंटरला वळसा घालून हुतात्मा बाग लकी चौकाकडे जाता येईल. तर शिवस्मारक मागील सिंधी शॉपिंग सेंटर ते मेकॅनिक चौक मार्गेही प्रभात टॉकीज स्टेशनकडे वाहन चालकांना जाता येईल. नवी पेठेत मेकॅनिक चौक आणि नामदेव शिवडा राजवाडे चौक येथून कोणतीही वाहनं आत येऊ शकणार नाहीत. आंत्रोळीकर शॉपिंग सेंटर ते सरस्वती चौक तर भागवत टॉकीज ते राजवाडे चौक या मार्गावर समविषम तारखेस पार्किंग करता येईल असंही नियोजन करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून याबाबत वाहतूक शाखेनं प्रसिद्धीकरण दिलं आहे. नवी पेठेतील वाहतूक जॅम होत असल्यानं नवी पेठ परिसरातील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ही कार्यवाही सुरू करण्यात आल्याचं वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त रुपाली दरेकर यांनी सांगितलंय. दरम्यान नवी पेठेतील पार्किंग इंदिरा प्रशालेत देण्यास विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवलाय. शिवसेना, वंचित आघाडी, काँग्रेस यांचे नगरसेवक सोमवारी नवी पेठेत पोलीस अधिकाऱ्यांना या प्रश्नी जाब विचारत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जे पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून आणि महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून जे नवी पेठ मुख्य जो रस्ता आहे जो आझाद हिंद चौक ते राजवाडी चौकाकडे या रस्त्यावर टू व्हीलर म्हणजे टू व्हीलर अडचण आहे अशा पद्धतीचं बंदिस्त एक दोन तीन ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचे पार्किंग स्पॉट दिलेले आहे. मुळात आमचा पहिला अध्यक्ष आहे जे डाळिंबे आडजी शिवजयंती जो त्या ठिकाणी परंपरेनुसार त्या ठिकाणी साजरा होतो त्या डाळिंबे आडला त्या ठिकाणी पार्किंग प्लेस बनवायचं काम या ठिकाणी केलेलं आहे ती रद्द करावं अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर आमचं आसार मैदान जी दर्गा आहे त्या दर्ग्याच्या ठिकाणी तिथलं बी पार्किंग प्लेस बंद करावं अशी मागणी आहे. त्याचबरोबर तिसरी मागणी आमची आहे की आझाद हिंद चौकापासून जे समाचार चौकापर्यंत जी मास्टर प्लॅन आहे तो मास्टर प्लॅन एकदा झाला की म्हणजे या ठिकाणी मोठा रस्ता होईल आणि आपल्या घरा म्हणजे दुकानासमोर गाडी सुद्धा लावता येईल आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी होईल. पोलीस खात्याने जो निर्णय घेतलेला आहे की नवी पेठेत वाहन फोर व्हीलर वाहन आणायचं नाही हे निश्चित स्वागतार्ह आहे. पण यापूर्वी सुद्धा आता जे आनंद चंद्रशिवाय किंवा बाकीच्या आमच्या नगरसेवकांची मागणी आहे की जो मास्टर प्लॅन आहे ज्या व्यापाऱ्यांनी ही मागणी केली असेल ती कोण आहेत आम्हाला माहीत नाही. पण त्याच बऱ्याच व्यापाऱ्यांनी ना जवळजवळ आपल्या दुकानाच्या पुढं 50-50 फूट 100-100 फूट दुकानं वाढवलेली आहेत. हा मास्टर प्लॅन पहिला पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे आणि आता कुठली दिवाळी नाही, दसरा नाही, असं काही ट्रॅफिक नाही. सीझनला आपण आता पुण्यात बघतो की सीझनला काही काही वेळा 8-15 दिवस बंद केलं जातात पण आता कुठलाही सण नसताना हे बंद करणं योग्य नाही. आणि पहिला प्रश्न आमचा असा होता की सोलापूर महानगरपालिकेने ही पार्किंगची जागा देताना कुठल्या कायद्यामध्ये बसून म्हणजे कुठल्या अखत्यारीत बसून ती जागा या ठिकाणी पोलीस प्रशासनाला दिली. कारण की कुठल्याही महापालिकेची जागा मी मान्य करतो एखादी पार्किंगची जागा जिथं पार्किंगसाठी ऑलरेडी स्पॉट फिक्स असताना सुद्धा या ठिकाणी ती जागा सोलापूर महापालिकेची जागा अशा प्रकारे अनधिकृत त्यांना देणं निश्चितपणे मी सांगतो की ह्या गोष्टीला आमचा विरोध नाही आहे. पण ते करत असताना ज्या काही लोकांना तुम्ही विश्वासात घ्यायला पाहिजे होतं त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही काही व्यापाऱ्यांना बोललो पण मुठभर व्यापाऱ्यांची मतं याचा अर्थ सर्व व्यापाऱ्यांचं मतं तेच असेल असं म्हणता येणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आज सकाळी आमच्या हरकती ते आम्ही सर्व लोकांनी मिळून त्यांना आमच्या हरकती या ठिकाणी दिलेल्या आहेत. खरं तर हे जी बैठक घेत असताना लोकप्रतिनिधी ज्या त्या पक्षाचे ज्या त्या सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हे लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी काम करत असताना सोलापूर महानगरपालिकेचा कारंजे साहेबांना आम्ही फोन केला असता आपण जो पार्किंग आज नवीपेठच्या आजूबाजूला तुम्ही सांगितलेलं आहे ते पार्किंग कोणाच्या मान्यतेने तुम्ही पोलीस आयुक्तांना किंवा पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे. खरं तर जे जागा घ्यायचे ते सोलापूर महानगरपालिकेची मान्यता घेतल्याशिवाय ती जागा आरक्षण करता येत नाही. परंतु आज प्रायोगिक तत्वावर असल्यामुळं आम्हीसुद्धा त्या जी जागा तुम्ही आरक्षण केलेली आहे ती चुकीची आहे म्हणून आम्ही माननीय उपायुक्तांना पोलीस उपायुक्तांना विनंती केलेली आहे की वास्तविकता व्यापाऱ्यांनी त्याचं स्वागत केलं आहे परंतु ती अंमलबजावणी करताना काही त्रुटी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आज जर तुम्ही टू व्हीलर नवी पेठेत जर सोडलं नाही तर आमच्या व्यापारवर परिणाम होणार आहे हे निश्चित आहे. त्यानंतर अंतर्गत रस्ते जे त्यांनी बॅरिकेड लावून बंद केलेले आहेत सम विषमसुद्धा लावण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे
पण एखाद्या समोरच्या दुकानदारासमोर जर आम्ही जर तिथं गाडी लावली पण तो तो सुद्धा व्यापारी त्या कस्टमरला नागरिकांना तक्रार करणार इथं लावू नका तिकडं लावून जा अशा पद्धतीनं त्यांनी काही नियोजन केलेलं आहे. आणि आमचं म्हणणं नोएसुद्धा तुम्ही अंमलबजावणी करा वन वेची आणि जी मध्ये हातगाड्या फिरणारे फोर व्हीलर हातगाड्या किरकोळ विक्रेते त्यांना प्रतिबंध करावं आणि त्यानंतर जे मोठे गाड्या घेऊन वाहनं येतात खरेदीसाठी त्यांना जी ह्याची व्यवस्था केलेली आहे पार्किंगची त्या ठिकाणी नागरिकांनी सुद्धा पार्किंग करून नेवपेठे जर खरेदीला आलं तर दोन्ही सोयीस्कर होईल असं आम्हाला वाटतं. आज या ठिकाणी नवीपेठच्या वाहतुकीसंदर्भात पोलिसांनी जो निर्णय घेतला आहे तो आत्ताच आमचे मित्र भोसले म्हणाले रोग रेड्याला आणि इंजेक्शन पकारिला असं झालेलं आहे. आणि या निर्णयामुळे अक्षरशः नवीपेठे स्मशान शांतता पसरलेली आहे. या ठिकाणचे ग्राहक सगळे निघून गेलेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या सगळ्यासाठी व्यापारी नगरसेवक लोकप्रतिनिधी व पक्षांचे नेते या सर्वांची समन्वय बैठक घेऊन निर्णय घ्यावा. मध्ये पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन एकत्र येऊन की कुठल्याही लोकप्रतिनिधीला या भागातील नागरिकांना न बोलवता नो व्हेकल झोन केलं पण परंतु त्याच्या विरोधात व्यापाऱ्यांचा जो विरोध आहे फेरीवाल्यांचा विरोध आहे आणि सर्व लोकप्रतिनिधींचा या गोष्टीला विरोध आहे. जेणेकरून आमच्याशी जर बैठक घेतली असती तर आम्ही सांगितलं होतं आमची शेजारी घर असून आम्हाला इथं जाता येत नाही तिथं अनेक व्यापाऱ्यांची घरं आहेत त्यांच्या घरात जायलासुद्धा 500 फुटावर फिरून यावं लागतं आणि ह्या गोष्टीमुळं इतका त्रास व्हावा लागला व्यापाऱ्यांना. व्यापाऱ्यांचं तर आज दिवसभरात भवानी नाही असं अनेक व्यापारी म्हणून व्यापाऱ्यांचा विरोध आहे. मूठभर व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांची बैठक घेऊन ह्या भागामध्ये अशा पद्धतीचा अतिरेकपणा केल्याबद्दल ह्या लोकांमध्ये व्यापारी आणि नागरिकांमध्ये संताप आहे. आणि पोलीस प्रशासनाने महापालिकेने ह्या भागातील सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवकांना एकत्र बोलून ह्या पुढील काळामध्ये अडचणी येऊ नये फोर व्हीलर येऊ नये हे या गोष्टीला मान्यता आहे. परंतु अनेक लोकांना ह्या भागामध्ये येत असताना व्यापाऱ्यांनासुद्धा गिरायक पाहिजे आहे. तर पुढचं ह्या पुढील काळामध्ये जर असा त्रास होत असेल ह्या भागातला गिरायक पुढच्या बाजारपेठेमध्ये जाईल हातवाडीमध्ये जाईल असं जर झालं तर इथल्या व्यापाऱ्यांचं नुकसान होईल. नागरिकांनी तसंच व्यापाऱ्यांनी या नव्या बदलास उघड पाठिंबा दिलेला नाहीये. नवी पेठेत सकाळच्या वेळेस वाहनं न आल्यानं गर्दी कमी दिसत होती. व्यापार थंडच असल्याचं देखील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.